महाराष्ट्र में कोरोना की बेकाबू होती स्थिति और सरकारी मशीनरी की लापरवाही को लेकर एपीआई के राष्ट्रीय अध्यक्ष धीमान विजय मानकर ने राज्य के स्वास्थ्य मंत्री को एक शिकायत करते हुए फीडबैक दी है, जिसमें उन्होंने सरकारी नियंत्रण के बाहर होते हुए कोरोना की गंभीर स्थिति से निपटने के लिए जरूरी उपायों के साथ ही कुछ महत्वपूर्ण सुझाव दिए। आइए देखते हैं एनलाइटन इंडिया पर महाराष्ट्र के संदर्भ में धीमान विजय मानकर का यह वीडियो संदेश। सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये कोविड 19ची जी परिस्थिती आहे ती फार गंभीर होत चाललेली आहे आणि 5.5 लाखाच्या वर जे आहे ते ॲक्टिव्ह पेशंट्स आहेत आणि जवळपास जे 55,000 ते 63,000 जे आहेत डेली केसेस होत आहेत आणि 300 वर जे आहेत ते दररोज जे आहेत हे दुप्पट होत आहे, लोकांचा मृत्यू होत आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुष्कळ जिल्ह्यापासून जे आहेत आम्हाला कंप्लेंट्स आलेल्या आहेत की पर्टिक्युलरली जी गव्हर्नमेंटचे जे सेंटर्स आहेत आणि हॉस्पिटल्स आहेत तिथे ज्या बेसिक मेडिसिन्स आहेत जे अँटीव्हायरल मेडिसिन्स आहेत जशा फेबीफ्लू आहे, टॉबीफ्लू आहे आणि याच्याबरोबर जे कॉम्बिनेशन असायला पाहिजे अँटीबायोटिक्स असायला पाहिजे, याच्याबरोबर जे आहे अँटीमॉड्युलेटर्स असायला पाहिजे, स्टिरॉइड्स असायला पाहिजे, हे न देता फक्त मल्टीव्हिटॅमिन्स आणि पॅरासिटॅमॉल देण्यात येत आहे असं पुष्कळ जिल्ह्यापासून जे आहे कंप्लेंट्स येत आहेत। त्याच्यामुळे जे आहे पहिल्या 5 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये जे आहे ते कोरोना वाढते आणि क्रिटिकल होत आहेत पेशंट्स आणि मग जे आहे ते न्यूमोनायटिस होत आहे आणि RT-PCR टेस्टमध्ये सुद्धा 2-3 दिवस लागत आहेत। म्हणजे एकंदरीत जर पहिल्या दिवशी जर पेशंट जर गेला तर त्याच्यानंतर 7-8 दिवस ह्या गोष्टीमध्ये वेळ होत असल्यामुळं न्यूमोनायटिसवर जे ते येत आहे आणि मग जे फेटल होत आहेत ह्या केसेस आणि मग हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन नाही, व्हेंटिलेटर्स नाही आहे आणि रेमडेसिवीर आणि मेरीपेनम ह्या ज्या 2 बेसिक ज्या मेडिसिन्स आहेत यांचं जे ब्लॅक मार्केटिंग चालत आहे, हॉस्पिटल्स खूप जास्त पैसे घेत आहेत आणि त्यांच्यावर ब्लॅक मार्केटिंग करणारे आणि जे हॉस्पिटल्समध्ये जे लोक आहेत जे अवघ्या पैसे घेत आहेत त्यांच्यावर महाराष्ट्र सरकारचे अधिकारी कोणतीही ॲक्शन घेत नाही आणि या संदर्भात जे आज आम्ही जे स्टेटचे हेल्थ मिनिस्टर आहेत राजेश टोपे त्यांना एक कंप्लेंट आणि फीडबॅक पाठवलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारने ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं। लॉकडाऊन जर लावायचं असेल तर कंटिन्युअस लावायला हवं, मग 2 दिवसाचं लावायचं, मग धार्मिक उत्सवांना बघायचं, मग 2-3 दिवस सूट द्यायची, मग परत जे आहे ते मग आम्ही लावू म्हणून म्हणायचं। म्हणजे कोणतीही सायंटिफिक आणि ऑर्गनाइज्ड जे निर्णय महाराष्ट्र सरकारला घ्यायला पाहिजे ते न घेता अनसायंटिफिक वेने अनप्लॅन्ड वेने जे महाराष्ट्र सरकार कार्य करत आहे याच्यामुळे क्रिमिनल निग्लेक्टमुळे हे केसेस वाढत आहेत आणि लोकांचे डेथ्स होत आहेत आणि वॅक्सिनचा बोलायचं झालं तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये खूप मोठा खेळ करतोय आणि 56 इंची जे सरकार आहे त्यांनी 1 कोटी कमीत कमी प्रत्येक दिवशी जे आहे ते वॅक्सिन देण्याचं जे आहे ते कॅपॅसिटी बिल्डअप करायला पाहिजे। 100 दिवसामध्ये 100 कोटी लोकांना देऊन आपण फ्री होऊ शकतो ती कॅपॅसिटी बिल्डिंग त्याच्यासाठी जे फंड्स आहेत कसं करता येईल याच्यासाठी मोदी गव्हर्नमेंटने सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे। फक्त JP नड्डा आणि अमित शहा म्हणणार की या वॅक्सिनची कमी नाही आणि आताही 30 लाखाच्या वर एका दिवशी आम्ही वॅक्सिन्स लावू शकत नाही ह्या गोष्टी बरोबर नाही आणि APIचे जेवढे डिस्ट्रिक्टचे कमिटीचे मेंबर्स आहेत ऑफिस बऱ्याच आहेत त्यांनी डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर्सच्या बरोबर किंवा म्युन्सिपल कमिशनर्स बरोबर किंवा जिल्हाधिकारींच्या बरोबर जे आहेत जाऊन ह्या सर्व गोष्टींवर मेडिसिन्सचा तुटवता असेल किंवा जे ॲक्शन आहे ब्लॅक मार्केटिंगचं त्याच्याकडे जे असेल किंवा रेमडेसिवीर आणि मेरीपेनमचं जे ब्लॅक मार्केट आहे किंवा फेबीफ्लूचे जे ॲब्सन्स आहेत जे गोळी नाही देत आहेत या सर्व गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटला झोपता कारण नाही सहकार्य करायचं आहे पण जर क्रिमिनल निग्लेक्ट होत असेल तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जे आहे एक नागरिक म्हणून जागृत करणं गरजेचं आहे। या गोष्टीकडे APIची ऑफिस बरोबर लक्ष देतील असं मी त्यांना निवेदन करतो आणि आपण जे आहे आज ही जी कंप्लेंट केलेली आहे आणि फीडबॅक दिलेला आहे गव्हर्नमेंटवर याच्यावर गव्हर्नमेंट काय ऍक्शन घेते येणाऱ्या 1-2 दिवसात ते आपण बघू आणि समोरचं जे आहे मग दिशानिर्देश देणार। जय विज्ञान, जय इन्सान, जय संविधान।